नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावा बहिणींना। काय झालं भावानं बहिणीनं, आज काय नुसतं घर सुनून सुनच वाटायला लागलं। तर सकाळी दाजी आपलं दुपारी राजभाऊला योगिताला पिंकीला सोडवायला गेलो होतो श्रीगोंद्यापर्यंत, आणि काय झालं सोडन आता ती त्यांना म्हणजे दोन गाड्या मिळाल्या होत्या बरं का स्वारगेट पुण्याच्या, पण ती लई गर्दी फुल आणि बसायला नाही जागा नाही काही, आणि मग त्यांना मग थांबलो तर आपण स्टेडवर थांबलो जोपर्यंत एस टी तर म्हणजे जागा नव्हती, आणि मग थांबलो गडेभर आपण स्टँडवर जवळजवळ तास दीड तास आपल्याला तिथे स्टँडवरच आपण बसलो बरं का त्यांना सोडायसाठी। मग दाजीने त्यांना गाडीत बसून दिलं, परत एक गाडी आली मोकळीच बरं झालं। म्हटलं कसं आहे आज म्हणजे पाहुण्याने लवकरच त्यांना बोललं होतं की म्हणजे जे जिथं आपल्याला म्हणजे राजभाऊला काम पाहायचं आहे त्या ठिकाणी म्हणजे लवकरच भेट होईल म्हणून त्या माणसांची, पण काय झालं यांना भरपूर असा इथून श्रीमंतातूनच उशीर झाला, आणि त्याच्यात तुम्ही तर पाहिलं आता इथून म्हणलं जर नाही जर दाजे नेऊन सोडलं तर मग इथंच भरपूर असा उशीर व्हायचा, तिथून परत त्यांचं जाणं बी नाही व्हायचं नाही काही, म्हणून मग गेलं दाजी तालुक्याला सोडवाय त्यांना। आणि कसं आहे त्यांना एस टीत बसून परत काय घरी आलं दाजी इकडं जरा चिता गीतीच म्हणजे करमाना काय व्हाय ना, आता इतके दिवस झाले राजभाऊ पिंकी मायरू परत योगिता सात आठ दहा दिवस तर इकडंच सात आठ दिवस तर नक्कीच होते ना आपल्याकडे इथं, आणि कसं दिवस निघून गेलं काय कळलं नाही काय नाही, दिवसभर आपलं राजभाऊन तीन सगळे असल्यामुळं कारमून जायचंच। तर भावानं बघून काय माहिती का आता मस्त दाजीने निर्णय घेतलेला आहे बाहेर आपल्याला कामाला जायचं कुठंतरी, आता त्याच्यासाठी आपण त्या दिवशी याला बी गेलो होतो कुठं सासवड भोर काल, आणि तिकडून मी जाऊन आलो पण तिकडं कसंही जरा जुळलं नाही, आणि परत मग आता इकडं आज राजभाऊ पिंकी मायरू योगिता गेल्या मग तिकडं पुण्याला, तर म्हणलं आता आपण बी जाणार होतो त्यांच्याबरोबर, पण प्रॉब्लेम काय झाला आता एकतर पुरी यांना सळत बी सोडवायचं पेलूला बी सोडवायचं आहे, आणि मग म्हणलं कसं आहे आधी तुम्ही बघा चौकशी करा रूमचं म्हणजे रूम घ्या परत कामाची चौकशी करा सगळं जर जे जर जुळलं तर मग मला फोन करा आहे का नाही, आधी म्हणलं राजभाऊचं फिक्स होऊन द्या मग दाजीचं फिक्स करू, हे आमचं नियोजन चाललेलं होतं ना काय खोकला अचानक आला बाबा। तर कसं आहे म्हणजे आपलं दोन पैसे परपंचायत बी आपल्याला मिळाले पाहिजे, आणि कसं आहे आता सगळेच भाऊ बहीण सांगतात नेहमी दाजीला दाजी आपलं काहीतरी बाहेर आपलं काम करा, म्हणजे कसं आहे नको गरिबी किरकिर हो नको वाढायला नको काही, आपलं जरा थोडं तुटाक राहिलं म्हणजे मग काय नाही अडचण येत, आता मस्त मला वाटतं की आपलं बाहेर कुठंतरी राजभाऊला सांगितलं मी योगिताने त्याला, म्हणलं आपलं कुठंतरी मला बी काम बघा तुमच्याबरोबर जेणेकरून आपण संगत राहू तिकडं आहे का नाही, आहे का नाही भावानं बहिणीनं, मग काय चुकलं आहे का आपलं दाजीचं, पुण्याला आपण बी जाऊ मसले उतरा आलाय का म्हणला तिथं असं काय नाही, पण परत बघू आता काय होतंय काय नाही राजभाऊचं, आता काय झालं आजच म्हणजे त्यांना ते भेटायचं होतं ना साहेबांना त्याने कोणत्या, पण ते काय आज उशीर झाला भरपूर अंधारात पडलं ना त्यांना पाच सहा वाजता मला वाटतं गेली का काय नको, म्हणून मग काय जुळलं नाही ती, मग उद्याच्याला जाते आणि आता उद्याच्याला त्यांचं बोलणं चालणं व्हायचं, अजून म्हणजे रूम तिथं पाहायची रूम पाहायचं म्हणलं तरी तर आता कसं आहे तिथं आता मायरूचं बी सगळं म्हणजे बारकी आहे, आता राजभाऊ समजा जर कामाचं जे म्हणजे जुळलं राजभाऊचं तर पिंकीचं जुळावं लागेल कुठंतरी म्हणजे शेत दोघं एका ठिकाणीच राहते ना असंच बघावं लागेल ना त्यांना बी, आणि मग त्याच्यात काय प्रॉब्लेम झाला की आता जर समजा पिंकी येली कामाला तिथं तर ते मायरूचं काय कामावर थोडंच पोरगी नेता येणार आहे, मग असं बी शक्यतो काम मिळत नाही की बाबा आपल्याला बारकाला लेकर बाळा घेऊन काम करायचं तिथं ती बिले आवघड आहे ना शेती ठिकाणी, तर आता बघू चाललंय त्यांचं काहीतरी नियोजन, आता आपलं काय नसतं फोनवरच कॉन्टॅक्ट चाललेलं आहे समक्ष काय आपण तिथं नाही, आता मसलंय माझी इच्छा होती की राजूभाऊबरोबर त्यांच्याबरोबर जायची आणि पाहायची कसं आहे काय आहे, आता काल तर तुम्ही तर पाहिलं तिकडं गेलो होतो आपण कसं आपल्याला दोन पैसे मिळते हे हिशोबानेच आपल्याला रेग्युलर काम मिळेन कंटिन्यू काम मिळेन ह्या हिशोबानेच आपण गेलो होतो, ती बी भरपूर असं अंतर
का पुन्हा आपण गेलो होतो ना तिथं कायसाठी गेलो होतो की आपल्याला बा काम मिळेल आणि पुढं काय होईल हां पण चला जाऊ दे आपलं म्हणजे नाही काम झालं ते आपल्याला निराश होऊन माघारी यावं लागलं त्या ठिकाणाहून पण जाऊ दे आता कसं आहे आणि काय होतं भावानं बहिणीनं की आपल्याला काय घरी कोण येऊन चालून येणार नाही की दाजी या कामाला नि या राजभाऊ कामाला आपल्याला तिथं जाऊन बघितलं पाहिजे मग 2 रुपये आपल्याला खर्च बी करावा लागणार आता मसलंय भरपूर असं लांब होतं मस्त आपल्याला त्रास झाला सगळ्या गोष्टी झाल्या पण आता आम्हाला बी कसं वाटलं की बाबा म्हणलं चला मोठी गाडी नेण्यापेक्षा आपली 2-व्हीलरच नेऊ आणि इतके उशीर होईना आम्हाला म्हणून वाटलं नाही आम्हाला वाटलं की बाबा आपलं कसं या तिथं गेल्यानंतर एक 1/2 तास आपलं जाईन आणि मग आपलं 4-5, 5-6 वाजता इथं यायला पण ती काय झालं प्रॉब्लेम की झाला 5:30-6 वाजल्या तिथं हां 5:30-6:15 तिथं पोच झालो आपण आणि मग आता निघायचं कधी तर आपलं बोलणं चालणं झालं आपला 1/2 पाऊण तास गेला तिथं बरं का आणि मग आपण तिथून निघालो आणि मग यायला बी भरपूर असं लांब असल्यामुळं लई टाईम झाला ना रात्री आपल्याला लई टाईम झाला आणि आज तुम्हाला सांगतो मग दाजीची रात्री झोप नाही आली झोपच झाली नाही अजिबात आज तुम्हाला सांगतो सारखं दिवसभर डोळं दाखवत्यात असं वाटतं की डायरेक्ट जाऊन झोपावा पण काय असतं आता हे आज राजूभाऊला सोडवायचं होतं एक त्याला सोडवायचं होतं हां त्याच्यात आता कसं दाजीच्या मागं बिलं टेन्शन की बाबा आपल्याला काम लागतंय का नाही लागतंय का नाही लागतंय का नाही होतंय का नाही काम होतंय का नाही आता हिथं तर तुम्हाला आता माहिती इथं कसं आहे आपलं पण मिळतात काम इथं असं काय नाही आता सकाळीच फोन आला होता दाजी मला की येतं काय कामाला पण म्हणलं आता हे कसं आहे राजभाऊला यांना सोडवायला जायचं होतं आणि मग काय करायचं नेमकं आणि मग त्या कारणामुळे मग थांबलो मी तर काय झालंय भावानं बहिणीनं माहिती का आता तुम्हाला आता मग दाजीने बाहेर निर्णय घेतला कामाला जायचा तर आता काय आता दाजी झाला हँग झाला एकीकडं आड आणि एकीकडे ईर काय करायचं दाजीनी आता मग तुमची पुरमताई म्हणायला लागली मला इकडे राहायचंच नाही मी जाऊन तिकडे सापरात राहते मग काय करायचं दाजीनी सांगा आता तुम्ही मग आता म्हणलं आता तुमची पुरमताई पोरे इथं राहतेन जातेन सळ देतेन बघन सगळं काय गोष्टी काय व्हात्यान आणि दाजी जाईन बाहेर तिकडे कुठेतरी कामाला म्हणलं आपलं उद्योगाच्या हिशोबाने आपल्याला 2 पैसे पार पंचायत मिळतेन ह्या काळजीने आहे का नाही तर आता बायको म्हणायला लागली मी सापरातच राहणार चाललाय साहेब बघ तिकडं ओके म्हणजे आणि आपण बसलो इकडे बाबा इथं तर चला जा दाखवतो तिकडे जाऊन बरं का तुम्हाला मी चाललाय साहेबाग पाणी सगळं तर आलोय भावानं बहिणीने हो का आता आपण दाजीने तयार केलेली गुंफा अजून राहिलं काम यायचं पण आता काय कधी सवड होईन तेव्हा होईन आता सध्या त्याला काय दाजीने घेतलं डोक्यात का आम्हाला जायचं आणि तसं बी दाजी आता कसंही घरी थांबायला वाईट लागलेला आहे नकोच आपलं कामाला गेलं तिकडं दिवसभर तिकडंच आपलं दिवस जातो का कधी मी होतो कामाला गेलं ना भावानं बहिणीनो कसा दिवस मसा निघून जातो कळतच नाही काय आणि तो मग आपल्या भावा बहिणींचं बी म्हणणं बरोबर आहे काय गाड्या माणसाने घरी बसून राहायचं म्हणाल तर काय इज्जत दाबरू राहते त्याला मग काहीच नाही ना राहत ही मला पटलं सगळ्यांचं आपल्या भावा बहिणींचं आणि इथून मागं बी तुम्ही तर पाहिलं दाजी मसलं कष्ट केलं आपण आणि आता बी करणारच आहे असं काही नाही कुठंतरी आता मी म्हणतो इकडं नाही तिकडं तिकडं नाही तिकडं दाजीचा शोध घ्यायचा चाललेला आहे कामासाठी आपलं रेग्युलर कामासाठी जरी भलं मी म्हणतो आता दाजी बाहेर जरी नाही गेला ना तरी इथं कुठंतरी आपलं रेग्युलर म्हणा काहीतरी बिझनेस म्हणा आता बरेच भाऊ बहीण म्हणतात दाजी नका जाऊ इथंच काहीतरी आपला बिझनेस करा काहीतरी लांब जाऊन काय उपयोगी तर आता मस भावानं बहिणीनं मस वाटत होतं की पण ती एक मला जरा माझं मनच का हे का व्हायला लागलं मनच लागना माझं इथं असं वाटायला लागलं कुठंतरी शेंग आपलं बाहेरच जावा तिकडे तू टाकच बर नको डोक्याला सीन पण काय करावं आता बायको तर म्हणते इकडे येऊन राहायचं का साहेबाक चपात्या केल्यात इथं कालवण बी टाकलंय तिकडं आणि मग आता सांगा बरं काय करायचं नेमकं दाजीने असं म्हणल्यावर काय करायचं दाजीने दाजीने काय बोलायचंच नाही आता गप्प राहायचं आपलं एवढंच राहिलंय आता दाजीचं दुसरं काय नाही राहिलं आता
आता काय करणार आहे भावानं बहिणी, आता उद्या आज फोन आला तर मला कामाचा, तुम्हाला तुम्हाला घरीच म्हणलं सकाळ आपलं कामाला लवकर उठायचं, आंघोळ फेंगोळ करायची, नाश्ता करायचा आणि सु आपलं कामाला, आपलं दिवसभर तिकडंच दिवस घालायचा आपला. आणि संध्याकाळी पार पहिलं कसं आजी श्रीगोंदाला गेलं ना हे 9 जायचा, डायरेक्ट संध्याकाळी 9 यायचो, काय कोणाचे बोलणं नाही, काय नाही काय नाही काय नाही, दिवसभर दमायचा दाजी, डोक्याव खांद्याव इथं पुती वा वाऊ जेम व्हायचा, अहो कोणाला टायमिंग आहे बोलायला आणि चालायला आणि काय करायला, हां इकडं दमून गेलेला दिवसभर, हां आपलं 2-4 घास खायचं, आपलं कसं बसन झोपायचं लगेच, परत सकाळच्या परे आपली गडबड कामाला निघायची, अहो कोणाला टाईम आहे. आणि तीच खरं भावानं बहिणीनं लय सारखं समोरासमोर समोरासमोर राहिलं ना की वाढत. अहो पण तुम्ही माझ्यापाशी येऊन कशाला मला असं ऐकावता, जा ना तिकडं बसा जाऊन. अरे बसलोय मी दाखवतोय, तू काय चाललं इकडे इकडे येऊन चाललंय नियोजन तुझं, म्हणून म्हणलं मी तुझ्याबरोबर काय बोललोय का माझं. मी मग आता घरच्या बहन काय म्हणतात, घरच्या बहन घेतलं राहणं तिथं बी भेटलं काय म्हणतात, काय का असणार तिकडे काय का असणार तिकडं, पण म्हणलं आता माझं काय तुझ्याबरोबर वाशन आहे का काय का, माझं चाललंय भाऊ बहिणींबरोबर बोलायचं काम, हा आणि तुझं तुला तर तसं वाटत असं लोक चाललो आपलं तिकडं बसतो जाऊन, काय म्हण नको आता सांगू, काय नको काय नको काय नको काय सांगायचं बोलायचं, घरच झालं थोडं याने धाडलं घोड काहीतरी आहे म्हण. आता चांगलं मी राजभाऊला म्हणलंय तिकडं आता तुझं काम फिक्स झालं, मला बी उद्या बघ तिकडं, आणि तू जर सोडून ते जर घरदार सोडून जर इकडे सापळा देऊन राहिले अहो मग कसं काय करायचं. अहो मी तुमच्या पुढंच आहे, तुम्ही माझ्या पुढं आहे, एवढंच की आपण जी एकत्र राहून सारखं तुम्ही तुम्ही करत बसायचं ना फुसक्या फुसक्या शिल्लक शिल्लक गोष्टी ती बंद होईल. चालते तस तुझ्या मनाने तस तर मी स्वयंपाक फिपाक सगळं तुमच्या वाट्याचा करून ठेवणार, तुम्हाला जर खाऊ वाटलं तर येऊन जेवायचं, नाही वाटलं तर मग मी तरी काय पुढं बोलणार. चला मला आवरायचंय पटापट माझं म्हटलं आपलं सकाळचं संध्याकाळचं काम आवरून ठेवलेलं परवडल मला. काय बोलायचं भावना बहिणी, आता मला मदत करायचं कोणी नाही त्याच्यामुळं माझं मलाच हॅन्डल करावं लागते ना सगळं. जस तुला बुद्धीला पटन तस दाजीने आता कसंही तोंडाला लावलं कुलूप, आणि जर कुलूप ओघडा आता काय होतंय पुढं हे तर तुम्हाला माहिती भावना बहिणी, त्याच्यामुळं आपलं कसंही तोंडाला कुलूप लावलेलंच बरं, आपलं कामाधंद्याला उद्योगाला जायचं घरी थांबायचं नाही, आता हे निर्णय घेतला दाजीने. पैसे मला आणून द्यायचं तुला देईन आणून, आता मग काय परपंचसाठी दाजी कर मग आता कामाला काय जाणार आहे नेमकं सांगा बरं, आता तुम्ही घरचे 3 लेकरं बाळ आपले ह्यांच्यासाठीच सगळं मी घरात आणणार ना सगळ्या गोष्टी, हां आणि तू मग आणित बी होतो असं बी काही नाही, जेवढं पगार पाणी सगळं काय होईन तेवढं सगळं घरात आऊ. बरं चला भावानं बहिणीनं काय आता जे आता मी काय बोलत नाही काय नाही, घ्या काळजी सगळ्यांनी, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, बाय बाय सगळ्यांना.